दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट थ्री लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। कल्पराज एनएक्स दालन ठरत आहे तर बच्चे कंपनीची प्रथम पसंती। पाहूया ही विशेष बातमी। लहान मुलांचे रेडीमेड कपडे योग्य दरात आणि उच्च प्रतीचे मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे शहरातील शालिमार येथील कल्पराज एनएक्स दालन। विनोद भावसार यांनी शहरातील मेन रोड येथे एका छोट्याशा दुकानात सुरू केलेला कापड उद्योग लहान मुलांचे रेडीमेड कपडे हे बच्चे कंपनीची प्रथम पसंती ठरत आहे। त्याच पसंतीवर कल्पराज एनएक्सचे लहान मुलांचे भव्य रेडीमेड कपड्यांचे शोरूम शालिमार येथे देवी मंदिर समोर सुरू करण्यात आले। या ठिकाणी दसरा, दिवाळी, रमजान, ईद अशा सर्व सण उत्सवात लहान मुलांसाठी वापरण्याचे सुंदर सुंदर कपडे घेण्यासाठी चांगलीच गर्दी असते। कल्पराज एनएक्स दालनात एक महिन्याच्या बाळापासून ते 10 ते 12 वर्षापर्यंतच्या मुला मुलींचे रेडीमेड कपडे मिळतात। सण उत्सवाला खरेदी करण्यासाठी या ठिकाणी चांगलीच गर्दी असते। या वर्षी देखील रमजान, ईद आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त नाशिककरांनी आपल्या लहान मुलांचे कपडे खरेदी करण्यासाठी कल्पराज एनएक्स मध्ये चांगलीच गर्दी केली। कल्पराज एनएक्स मध्ये सर्व कर्मचारी हे ग्राहकांना नम्रपणे सेवा देतात। एकदा भेट दिलेला ग्राहक नेहमी नेहमी कल्पराजचा कायमचा चाहता होऊन जातो। तसेच कल्पराज एनएक्सचे संचालक विनोद भावसार यांच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देखील देण्यात आल्या। या दालनाची संपूर्ण व्यवस्था विनोद भावसार आणि संजय निकम हे बघतात, त्यासाठी त्यांना दुकानातील सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य देखील लागते। नमस्कार, मी विनोद भावसार, कल्पराज एनएक्स तर्फे सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आमचं दुकान शालिमार चौकात कल्पराज एनएक्स म्हणून भव्य कपड्याचं दुकान आहे। तिथे लहानपर्यंत 1 दिवसापासून तर 14 वर्षापर्यंत सर्व प्रकारचे मुला मुलींचे कपडे भेटतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा असलेले कुर्ता किंवा शर्ट, त्यांचं सिग्नेचर टी शर्ट वगैरे आपल्याकडे उपलब्ध आहे सगळ्या साईज मध्ये। एकदा अवश्य भेट द्यावे। धन्यवाद। लहान मुलांची रेडीमेड कपड्याची खरेदी करण्यासाठी एकदा तरी आमच्या शालिमार येथील कल्पराज एनएक्स या दालनाला भेट द्या अशी विनंती विनोद भावसार यांनी केली। 9 News महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी अनिल केदारे।